नमस्कार, मी प्रणाली कापसे। ऋतुरेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। मान्सून पूर्व कामांचे नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना। सोमवारपासून सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीच्या कामाला होणार सुरुवात, कामासाठी लागणारे साहित्य आणि मशिनरी झाले दाखल। प्रवेशानंतर काँग्रेस भवनात प्राध्यापक अशोक निंबर्गींनी भाजपवर साधला निशाणा। पूर्वीची सत्यासाठी लढणारी भाजपा संपली, आता सत्तेसाठी काही पण करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे केले वक्तव्य। आणि जिल्हा परिषदेचा उमेद राज्यात अग्रेसर ठेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींचे आवाहन। सोमवारपासून सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीच्या कामाला सुरुवात होणार असून यासंबंधी लागणारे साहित्य आणि मशिनरी दाखल झाल्याचे सांगण्यात आले। मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड यांनी दिल्या। सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा नियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न आता 18 महिन्यात सुटणार आहे। सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करून देण्याची अट घालून कामाचा मक्ता आता पोचंपाड कंपनीला दिला आहे। मक्तेदाराकडून बँक गॅरंटी घेऊन सोमवारी मक्तेदाराला नवीन वर्क ऑर्डर दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले। सोलापूर शहराला मागील 30 वर्षांपासून नियमित पाणी पुरवठ्याची प्रतीक्षा आहे, त्यावर सातत्याने आवाज उठवल्यानंतर महापालिकेने 15 जूनपासून 3 दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे। दुसरीकडे सोमवारपासून आता समांतर जलवाहिनीच्या कामाला सुरुवात देखील होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून लक्ष्मी व पोचंपाड या दोन मक्तेदारांमधील लवादाकडील तिढा सोडवला आहे। पाकणी ते सोरेगावपर्यंत 110 MLD पाईपलाईन असणार असून त्याचे काम पूर्ण देखील झाले आहे। 60 MLD पाणी पाकणी पंप हाऊसवरून उचलून थेट शहराला दिले जाणार आहे। पाकणी ते उजनी या अंतरावरील पाईपलाईन 170 MLD असणार आहे। 3 वर्षांपासूनचा समांतर जलवाहिनीचा वाद आता संपुष्टात आला असून कोल्हापूरच्या लक्ष्मी कंपनीने भरलेली अनामत रक्कम परत दिली जाणार आहे। त्या मक्तेदाराने यापुढे कोर्टात किंवा लवादात जाणार नाही असेही लेखी दिले आहे। ते काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरकरांना नियमित पाण्याची आशा आहे। हम करे तो चमत्कार, दुसरे करे तो बलात्कार, अशी गत भाजपची झाली असून पूर्वीच्या आणि आताच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जमीन आसमानचा फरक पडल्याचे विविध उदाहरणावरून प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात केले। भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच शनिवारी निंबर्गी यांचे काँग्रेस भवनात आगमन झाले। शनिवारी प्रवेश आणि शनिवारीच काँग्रेस भवनात निंबर्गी यांचे आगमन आणि शनिवारीच त्यांचा वाढदिवसही होता असा हा योगायोग होता। काँग्रेस भवनात ते येताच रवी यलगुलवार यांनी त्यांचे गेटमध्ये स्वागत केले। युवक अध्यक्ष गणेश डोंगरे हे सुद्धा त्यांच्या स्वागताला सरसावले। ते आत येताच सर्व कार्यकर्ते उठून उभे राहिले आणि शुभेच्छा दिल्या। कार्यालयात शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, बाबा मिस्त्री दत्तू बंदपट्टे, नरसिंह आसादे, एनके क्षीरसागर, देवा गायकवाड, तिरुपती परकीपंडला, श्रीशैल रणधीरे, बसवराज मित्रे यांनीही त्यांचे स्वागत करत हेमगड्डी व नरोटे यांनी तर गळा भेट घेतली। यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यानंतर निंबर्गी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला। दरम्यान सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक निंबर्गी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पूर्वीच्या आणि आताच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जमीन आसमानचा फरक पडल्याचे विविध उदाहरणांवरून सांगत हम करे तो चमत्कार, दुसरे करे तो बलात्कार अशी अवस्था असून अच्छे दिन केवळ नावालाच असल्याचे सांगितले। एखादी गोष्ट मोठ्यापणाने मान्य करावं आणि राजकारणामध्ये जी शालीनता सुसंस्कृतता असते ती सुसंस्कृतता घेऊन निघायला पाहिजे हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये दुरापास्त झालेलं आहे। आदरणीय अटलजींचा एक व्हॉट्सअप क्लिप नेहमी फिरत असतो, अटलजी नेहरूजींचे संबंध असतील, अटलजी इंदिराजींचे संबंध असतील, अटलजी राजीव गांधींचे संबंध असतील, नरसिंह रावांचे संबंध असतील, मनमोहन सिंगांचे संबंध असतील,
ही राजकारणातली सभ्यता आणि शालीनता कुठे गेली अशा प्रकारचा प्रश्न पडावा इतकं घाणेरडं राजकारण सध्याच्या सत्तेच्या सारीपटामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। कर्नाटकामध्ये विजय मिळाला त्या विजयाचं खुलासा स्वागत केलं पाहिजे। अशा पद्धतीने विजय मिळाल्यानंतर आमची मताची टक्केवारी किती जास्त आहे सांगणं आणि जर जिथं भारतीय जनता पार्टीचा विजय मिळतो तिथं जर काँग्रेसची मताची टक्केवारी जास्त असेल तर तिथं सोयीस्कर पुन्हा युक्तिवाद की सभागृहामध्ये नोटी मोजले जातात मतांची टक्केवारी मोजली जात नाही अशा पद्धतीचं विरोधाभासाचं स्पष्टीकरण करणं। काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेची युती झाली तर ती अनैतिकता। मायावती मुलायम सिंग जनता दलाबरोबर युती झाली भारतीय जनता पार्टीची तर ती नैतिकता। म्हणजे एक प्रकारचं वातावरण हम करे तो चमत्कार दुजा करे तो बलात्कार शेवटी काँग्रेसचा मार्ग धरलेला। आदरणीय भाऊ आदरणीय हिंगडी साहेब सर्व नेते मंडळी तुम्ही जो मान सन्मान दिला त्या मान सन्मानातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही। आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे आगामी महानगरपालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आणून शहराला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणून संकल्प करून चालणार नाही त्याच्यासाठी प्रत्येकाने वेळ द्यावा लागणार आहे आणि पुरेसा वेळ देऊन जर आपण आपल्या नावमेद झालेल्या कार्यकर्त्याला चार्ज करून जर पुन्हा कामाला लावलं तर कोणतीही शक्ती रोखू शकत नाही हे कर्नाटकाच्या दिग्विजयानं आपल्या सगळ्यांना खात्री पटवून दिलेलं आहे। म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळींना विनंती करतो आपण सगळ्यांनी जर ठरवलं आणि ठरवून वेळ दिलं तर आपल्याला यश दूर नाही। आता जो 5 वर्षाच्या कालखंडामध्ये चेतन भाऊंनी जी खंत व्यक्त केली महानगरपालिकेबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा तर्क वितर्क हे चालत असतात अधिकारी काय करतात आणि खापर मात्र सत्ता झाल्यावर हे फुटत असतं आणि सत्ता झाल्यावर खापर नाही फोडला तर ते विरोधक यशस्वी विरोधक होऊ शकत नाही हे राजकारणाचं गणित आहे। या गणिताप्रमाणे आतापर्यंत राजकारण चालत आलं पण राजकारणाचं बदललेलं गणित इतकं वेगळं बदललेलं आहे ज्यांना तिथं विश्वास म्हणून पाठवलं तेच मक्तेदार बनले कागदावर काम झाली बिना मात्र उचलली गेली अशा प्रकारची परिस्थिती आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश आगामी काळामध्ये आपण करूया। दरम्यान शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक अशोक निंबर्गे यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला सांभाळता आले नाहीत अशी टीका भाजपवर केली। जवळपास 26 लोक प्रदेशचे आले होते त्यामध्ये माजी मुख्यमंत्री माजी आमदार अनेक महत्वाचे लोक हे तुमच्या प्रवेशाला हजर होते। आमच्यासाठी एक मोठा अनुभव होता आमच्यासाठी मोठं चॅलेंज होतं कार्यक्रम सक्सेस करत असताना तो कार्यक्रम अतिशय सोलापूर शहराजवळ जिल्ह्याचं लक्ष राहिलं होतं आणि तो कार्यक्रम सक्सेस करण्याकरता सगळ्यांचं योगदान लागलं राहिलं आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं सर आज तुम्ही एकटे आलात। भारतीय जनता पार्टीला माहित आहे येणाऱ्या काळामध्ये जो ते 10 ते 15 लोक आणखी काँग्रेसमध्ये येणार आहेत ते सर आणतील खऱ्या अर्थानं दसका फार मोठा राहिला सर तुम्ही आलात आणि काल बघितलं भाषणामध्ये तुमचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगतात की इथं भरपूर काम झालंय आपले आमदार सांगतात इथं काहीच काम झालं नाही आणि तुमचं शहराकडे दुर्लक्ष झालंय गेले 8 महिने तुम्ही शहरात आला नाही आणि सर्व केवळ आणि केवळ निंबर्गी सरांचा प्रवेश झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी चे हालचाल सुरू झाल्या। तुम्ही बघितलं अनेक लोक प्रवेश केले मी माध्यमाला अगोदर सांगितले सगळे मंडळी त्यांच्या बरोबर आहेत गेले 3-4 वर्ष ते त्यांच्या बरोबर होते महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या समित्यामध्ये त्यांच्या बाजूने मतदान केलं एवढंच नाही आता कर्नाटक मध्ये जे इलेक्शन झाले सगळे मंडळी त्या ठिकाणी गेले होते आणि म्हणून मी एक दिवस अगोदर सांगितलं की जुने लोक आहेत नवीन कपडे घालून फडणवीस साहेबांसमोर उभा करण्याचं काम चालू आहे। तत्पूर्वी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी देखील आपले मत व्यक्त करताना निंबर्गे सरांच्या संगमेश्वर कॉलेजमधील जुन्या स्मृतींना उजाळा दिला।
सरांना आम्ही नेहमीच हसत खेळत बोलायचो सर काँग्रेस पक्षामध्ये या, परंतु कधीच वाटत होतं सर काँग्रेस पक्षामध्ये या. गेल्या महिन्यातच मे महिन्यामध्ये आपल्या कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल आला आणि सरांना फक्त आपलं ते मेसेज टाकला सर कर्नाटकमध्ये आपल्या निवडणुका जिंकल्यात, तर सरांनी शुभेच्छा दिल्या. सरांना म्हणलं सर या तुम्ही काँग्रेसमध्ये म्हणलं उत्तरमध्ये आपण एक मिशन करू वर्क करू, आणि मला खरंच कधीच वाटलं नव्हतं की सर खरंच काँग्रेसमध्ये येतील. स्मृतीमध्ये सर खरंच डोळ्यासमोर आपल्या समोर प्रवेश करत होते त्यावेळेस खरंच मन भरून आलं होतं, आणि त्या मेळाव्यामध्ये आपल्या काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष चैतन्य नरोटे आणि अशोक निंबाळकर सरांनी भाषण इतकं इथं ठरलं की आपल्या सोलापूर शहराने जिल्हा हातून गेला होता. आपल्याला माहित असेल परवा भाजपच्या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी जातील असं म्हटलं होतं, परंतु कोणीही पदाधिकारी त्यामध्ये गेलेले दिसले नाहीये, आणि जे गेले ते कधी पदाधिकारीही नव्हते. आणि आपण तर त्याचा एक अध्यक्ष घेतोय जो अध्यक्ष ज्या विजयकुमार देशमुख. कार्यक्रमाच्या शेवटी चेतन नरोटे यांनी प्राध्यापक अशोक निंबळगी यांना नेमणुकीचे पत्र दिले, सल्लागार तसेच प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याचे सांगत वाढदिवसानिमित्त ही अनोखी भेट असल्याचेही नरोटे यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस नेत्यांमध्ये एक नवं चैतन्य फुलल्याचे चित्र दिसून आले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा प्रभाग 2 मध्ये राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रभाग क्रमांक 2 मध्ये बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा प्रभाग 2 मध्ये राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आदर्श बूथ गठीत करून बूथवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. सुरेश खाडे यांनी बूथवरील जबाबदारी, विविध योजना याची माहिती दिली. आपल्या मनोगतात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांच्यात उत्साह निर्माण केला. एखाद्या पेशंटचं स्वतःच्या गतीमध्ये एखाद्या पेशंटचा आपण हार हाडता ऑपरेशन महापापाने जीवनात केलं का मुख्यमंत्री साहेब केलं शिक्षकच केलं ते सगळी गल्ली उच्चारले बांधायला का आणि दहा वेळा फक्त दाखला मतदान करून घेतली प्रत्येक कुटुंबाचं काम आहे. शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी आपल्या मनोगतात विकास कामांची उजळणी केली आणि या भागाच्या विकासासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचे योगदान असल्याचे सांगितले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, रुद्रेश बोरामणी, माजी नगरसेवक संजय कोळी, चंद्रकांत रमण शेट्टी, डॉ किरण देशमुख, प्राध्यापक नारायण बनसोडे, नागेश भोगडे, अविनाश पाटील, बसवराज इटकळे, सोमनाथ रगबले, सिद्धय्या स्वामी, राजशेखर रोडगीकर, कल्पना कारभारी, शालन शिंदे, वैभव बरबडे, नरोणेश्वर शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कारभारी यांनी मानले. 124 भोसे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या असून आमदार अवताडे यांचे पाठपुराव्यास यश आले आहे. भोसे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुरू झाल्याचे परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती प्रदीप खांडेकर यांच्या सहकार्याने योजना चालू करण्यात यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चांगला पाठपुरावा केला. याबाबत जिल्हास्तरावर बैठका घेऊन सुरू करणे याबाबत नियोजन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिंकर यांनी सर्व तांत्रिक टीमचे अभिनंदन केले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांनी सरपंच व ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यकारी अभियंता सुनील कटक धोंड यांनी गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, उपअभियंता पांडव यांना मार्गदर्शन करून पाठपुरावा केल्याने आज योजना प्रत्यक्षात कार्यान्वित झाली. भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू करण्यात चौगुले, ओझा, सांगळे, शिंदे, कदम यांनी सहकार्य केले. आमदार समाधान अवताडे यांचा अथक प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे आज भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी जुनोनी फिल्टर टाकीत पोहोचले. आता लवकरच या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा अशा सूचना कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी प्राधान्याने पारदर्शकतेने व गतीने करा. सर्व घटकातील कामगारांची नोंदणी करा व कामगारांसाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत त्वरेने पोहोचवा असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. कामगार विभागाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड, सरकारी कामगार अधिकारी विलास गायकवाड, नोंदणी अधिकारी ए जी पठाण, माजी महापौर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित होते. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोलापूर जिल्ह्याचे कामगार भवन बांधण्यासाठी जागा पाहणी करावी. ईएसआय हॉस्पिटलच्या धर्तीवर कामगारांसाठी दवाखाना उभारण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच नाक्यावरच्या बांधकाम कामगारांसाठी निवारा शेड उभारावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवावा. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी अभियानांतर्गत बांधकाम व अन्य सर्व कामगारांच्या नोंदणीला व योजनांच्या लाभ वाटपाला प्राधान्य द्यावे असे सूचित करून मंत्री डॉ. खाडे यांनी बीडी कामगार यंत्रमाग कामगारांची नोंदणी होण्याच्या दृष्टीने केंद्र शासन स्तरावरून प्रयत्न केले जातील. कामगार घरकुल योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत, त्याला मंजुरी देण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कामगार विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. उमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेचा उमेद विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तो राज्यात अग्रेसर ठेवा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. सोलापूर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बँक कर्ज वाटप व आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन शहरातील निर्मल कुमार फडकुले सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक उमेश चंद्र कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रशांत नाशिककर, संचालक दीपक वाडेवाले, व्याख्याते शिवाजीराव पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे प्रमुख उपस्थित होते. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे सांगून सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, महिला सक्षमच आहेत. सर्व बचत गट अध्यक्ष सचिव अधिक सक्षम झाल्यास अधिक कामांना गती येईल. व्यक्तिमत्व विकास हा शेवटपर्यंत करता येतो. वाचन, लेखन, पशुपक्षी यांच्यापासून ज्ञान मिळते. जीवनाकडे येणाऱ्या प्रसंगाकडे सकारात्मकतेने राहा. आपले व्यक्तिमत्व सकारात्मक ठेवा असेही दिलीप स्वामी यांनी सांगितले. याची अनेक उदाहरणे देऊन वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवा असे आवाहन केले. स्त्री सक्षमीकरणाच्या अनुषंगानं स्त्रीतल्या आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये घरी मोल घालणारे कुणीतरी चार शब्द बोलणारे वक्ते बोलू आहोत. त्यासोबतच आपल्याला काम करताना येणाऱ्या अडचणीवर कशा पद्धतीने मात केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगणारं कोणीतरी बोलू आहोत. त्यासोबतच आपल्या आरोग्याबाबत कोणीतरी बोलणारं आणि आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण अत्यंत दुर्लक्ष करतो. तुम्ही आम्ही सगळेजण करतो आणि विशेषतः महिलांचं फार दुर्लक्ष असतं आणि हे खूप जणांनी बोलून दाखवलेलं आहे. आम्ही शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या मागच्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4,500 शिक्षिका आहेत आणि त्या शिक्षिकांचं फक्त शिक्षिकाची कार्यशाळा आम्ही घेतली पूर्ण दिवसभरांची. त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलं होतं. बऱ्याच जणांनी मला मेसेज आणि फोन करून सांगितले की आम्हाला असं कोणी सांगितलं नव्हतं आत्ता. पण आरोग्याच्या बाबतीमध्ये महिलांचं असं होतं की जबाबदारी घरची खूप असते. व्याख्याते शिवाजी पवार यांनी राष्ट्र उभारणीमध्ये महिलांचे योगदान मोठे आहे असे सांगितले. सर्व विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल उत्तर सोलापूर तालुका व जिल्ह्याचा सत्कार करण्यात आला. तसेच 11 तालुक्यात विविध उपक्रम राबवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दयानंद सरवळे यांनी केले तर आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी मानले. शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध योजनांचे दाखले प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले.
शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने विविध योजनांचे दाखले प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे योजना जनकल्याणकारी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध योजनांचे दाखले प्रमाणपत्र वितरणासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। बाहेर पडलेले सर्व शेतकरी बांधव सर्व नागरिकांना विनंती आहे की कृपया आपण आतमध्ये कल्लप्पा गुरुशांत हात गुंकी अत्तरसन त्या सर्व प्रकारचे कागदपत्राचे तपासून पात्रवादाची यादी करून संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिला आणि त्यानुसार 12 तारखेला कारभार घेऊन विक्रम शंकर जाधव 15 जून पर्यंत 15 जून कृषी विभागाचे प्रमाणपत्र आहे। आयोजन केले शिवाजी मारुती जाधव। यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, तहसीलदार राजशेखर लिंबारे, मंद्रूपच्या सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान भनमाने, गायक मोहम्मद अयाज, विद्युल्लता कोरे, बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील, माजी सभापती गुरुसिद्ध पेत्रे, डॉक्टर चनगोंडा हविताळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुबर, सरपंच संजय लोणारी, डॉक्टर रणजित जाधवर, हनुमंत कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मोहम्मद अयाज, गौरीशंकर मेणगुदळे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी आणि आमदार देशमुख यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचे कौतुक करून तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून मंद्रूप येथे राबवलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले। तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्यासारखे अधिकारी सर्व तालुक्याला मिळाले तर लोकांचे प्रश्न सोप्या पद्धतीने सहज सुटतील असे मत प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी केले तर आभार महसूल नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांनी मानले। या महाशिबिरात तालुक्यातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचा कल्पनेतून आलेली आहे, हेतू एकच आहे, एकाच ठिकाणी जे आता देशमुख साहेबांनी सांगितलं की अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात, हे न करता एकाच ठिकाणी सर्व दाखले देता यावे हा या योजनेचा हेतू आहे। अनेक लाभार्थ्यांना आज प्रमाणपत्र देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह असतो की खूप दिवस मेहनत करत होते, खूप फेलपाटे घालत होते, आजपर्यंत आम्हाला मिळाले नाही, कुणाला श्रावणबाळाचं प्रमाणपत्र मिळालं नसेल, कुणाला दिव्यांगाचं प्रमाण मिळालं नसेल, वेगवेगळ्या योजनेचे जे दाखले आहेत किंवा प्रमाणपत्र आहेत ते मिळाले नसतील आणि ज्यांना आज मिळालं लाभार्थ्यांना त्यांच्या चेहऱ्याचा उत्साह खूप मोठा होता। सदस्यांना इथे सांगितलेली आहे, मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे। वस्तुस्तता अशासारखी शिबिर आयोजित करण्याचा शासनाचा उद्देश हा आहे की ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या कोणत्याही कार्यालयामध्ये जाते तेव्हा ती एकटी असते आणि तिथे कर्मचाऱ्यांची संख्या थोडीशी जास्त असते आणि मग त्या ठिकाणी एक सुरक्षित वातावरणामध्ये एखाद्या ग्रामीण भागातील आलेल्या नागरिकाला जी वागणूक अपेक्षित असते घरातून बाहेर पडल्यानंतर ती कदाचित मिळते, कधी कधी ती मिळत देखील नाही। त्याच्या पाठीमागे कारणं वेगळी असतील, कदाचित कार्यालयीन कर्मचाऱ्यावर असलेला तणाव असेल, साहेबांनी सांगितलेलं काम असेल, कुठल्या दुसऱ्या गोष्टीची अर्जन्सी असेल, परंतु या सगळ्या गोष्टींचं एकमेकांमध्ये संवाद होत नाही आणि मग तुम्ही नंतर या तुमचं काम पुन्हा करू असं एकदा झालं तर लोक ऐकून घेतात, पण वारंवार हेच ऐकायला मिळालं तर मग मात्र लोक नाराज होतात। ते होऊ नये म्हणून अशासारखी शिबिरं शासनानं आयोजित करायला सांगितली, आम्ही ती आयोजित केली। मंद्रूपचे जे तहसीलदार आहेत
इंबरे साहेब यांनी अतिशय चांगली हिम्मत घेऊन सगळ्या डिपार्टमेंटची मोठ बांधून या ठिकाणी आपल्या सर्वांना एकत्रित केलं आहे। नांदुरूप येथील ब्रह्मकुमारी शोभाताई कुंभार यांच्याकडून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। नांदुरूप येथील ब्रह्मकुमारी शोभाताई कुंभार यांच्याकडून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सरपंच अनिता कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्युल्लता कोरे, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोभे, पत्रकार अमोक सिद्धपुंजे व महेश पवार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष राजकुमार कुंभार, ब्रह्मकुमारी शोभाताई कुंभार, प्रवीण कुंभार, ओम मुंजे, राजश्री घाले, लक्ष्मी चडचणकर, सुजाता मुंजे, मंगल कुंभार, कावेरी कुंभार, गीता कुंभार, प्रमिला कुंभार, संगीता कुंभार, निकिता कुंभार, शिवप्रिया कुंभार, कृष्णा कुंभार आदी उपस्थित होते। वाशी येथे एका आरसीसी बिल्डिंगची टोपी एका पत्र्याच्या घरावर पडून लाखोचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। एका आरसीसी बिल्डिंगची टोपी एका पत्र्याच्या घरावर पडून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। 25 मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामध्ये ही घटना घडली। दरम्यान टोपी पडून झालेल्या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त घरमालकाने केली आहे। वाशी येथे 25 मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या पावसामध्ये अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले। विजेच्या तारा तुटून रात्रभर वीज गायब झाली। रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली। वाहतुकीचाही खोळंबा झाला। अनेक घरांचे नुकसान झाले। काही ठिकाणी भिंती पडल्या तर काही ठिकाणच्या घरावरचे पत्रे उडून जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले। वाशी येथील जनता बँकेसमोरील गल्लीमध्ये रामभाऊ गवारे नावाचे इसम राहतात। त्यांच्या घराच्या बाजूला 2 मजली चंद्रकांत कुदळे नावाच्या व्यक्तीची इमारत आहे। या इमारतीच्या जिन्यावरील टोपी गवारे यांच्या पत्र्याच्या घरावर पडली। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र गवारे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। टोपीतील दगड, वीट, फरशीचे तुकडे पडून घराचे मोठे नुकसान झाले। वाशीचे तलाठी राठोड यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार घरातील संसारोपयोगी वस्तू, टीव्ही, विक्रीसाठी आणलेले शैक्षणिक साहित्य, कम्प्युटर, शेवया मशीन, पापड मशीन, संसारोपयोगी भांडी, शिक्के तयार करण्याची मशीन, तसेच त्यासाठी लागणारे साहित्य, घराचे पत्रे, इतर साहित्य असे मिळून 14 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे। गवारे यांच्या कुटुंबात 5 व्यक्ती असून त्या 5 पैकी कोणीही शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नाही, त्याचप्रमाणे जमीन देखील नाही। घरची परिस्थिती जेमतेम असल्याने झालेले नुकसान भरून काढणे गवारे यांच्यासाठी फार मोठे संकट आहे। शासनाने नुकसानीची दखल घेऊन झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी गवारे यांनी वाशी तहसील मार्फत शासनाकडे केली आहे। फेब्रुवारी 2023 मध्ये 12वी बोर्ड परीक्षेत अजिंक्य विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। फेब्रुवारी 2023 मध्ये 12वी बोर्ड परीक्षेत अजिंक्य विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। शाळेचा एकूण निकाल 97.50% लागला। यामध्ये रोहन पवार 82.16%, साळुंखे वैभव 78.16%, जगताप श्रीकृष्ण 77.16%, भराटे वैष्णवी 76.17%, कवडे सिद्धी 72.16% या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले। तसेच परीक्षेस बसलेल्या 39 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी विशेष प्रावीण्य, 17 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 17 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। तसेच शाळेचे संस्थापक SL पवार सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चेडे, तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे तालुकाध्यक्ष हरुण काझी व सचिव बळीराम जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथील विनायक विश्वनाथ गुरव यांचे केदार किराणा दुकानासह धनंजय करंजे यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले। कळंब तालुक्यातील पेठ शिवणी येथील विनायक विश्वनाथ गुरव यांचे केदार किराणा दुकानासह धनंजय कारंजे यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 27 मे शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पेठ शिवणी तालुका पालम येथील विनायक विश्वनाथ गुरव यांचे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या समोर असलेल्या केदार किराणा दुकानात विद्युत वायरला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। यामध्ये किराणा दुकानातील सामानासह गोदामातील साठवलेला शेतीमाल असा एकंदरीत 12 लाख रुपयांचे तर धनंजय करंजे यांच्या घरातील शेतीमाल व संसारोपयोगी साहित्य जळून अंदाजे 3 लाख रुपयांचे असे एकूण 15 लाख रुपयांचे शेतीमाल, दुकानातील शटर, घराचे व
सामानाचे नुकसान झाले असल्याची माहिती पालम पोलीस स्टेशनला आणि महसूल विभागाला देण्यात आली. आग विझवण्यासाठी गंगाखेड येथील अग्निशामक दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले होते. अग्निपथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंदूरच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न झाले. अग्निपथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था अणदूरच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न झाले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, महिला, युवा, आरोग्य, बालसंस्कार अशा विविध विषयांना घेऊन आगामी काळात काम करणारी संस्था म्हणून उदयास येत आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सिद्धेश्वर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नळदुर्ग तसेच संस्कृत भारतीचे प्रदेश सहमंत्री गौरीशंकर धुमाळ, मल्लीनाथ लंगडे, रामशेट्टी पाटील, युवराज करपे, बसवराज निसरगुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गोरे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन, क्रीडा, परिवार, कला व समाजात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे असे सांगितले. गौरीशंकर धुमाळ यांनी विद्यार्थी हा कष्टाळू आहे, कोणत्याही परिस्थितीवर मात करून आपण मोठे यश संपादन करू शकतो, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी होणे ही आजच्या काळाची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमासाठी 10वी व 12वी मधील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश चिनकरे यांनी केले तर प्रास्ताविक राजकुमार गाडवे यांनी केले. कार्यक्रमासाठी केदार पाटील, तुळशीराम घोडके, खंडू टिकंबरे, विवेकानंद कुंभार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना. सोमवारपासून सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीच्या कामाला होणार सुरुवात, कामासाठी लागणारे साहित्य मशिनरी झाले दाखल. प्रवेशानंतर काँग्रेस भवनात प्राध्यापक अशोक निंबर्गींनी भाजपवर साधला निशाणा. पूर्वीची सत्तेसाठी लढणारी भाजपा संपली, आता सत्तेसाठी काही पण करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे केले वक्तव्य. आणि जिल्हा परिषदेचा उमेद राज्यात अग्रेसर ठेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींचे आवाहन. या बातम्यांचं इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.